जमलेल्या तमाम गणेश भक्तांचे मनपूर्वक स्वागत. आमच्या मंडळाने यंदा प्रबोधनात्मक देखावा साकारलाय. अशा पहाडी आवाजात घुमणाऱ्या घोषणा पौराणिक विषयाबरोबरच सामाजिक संदेश देणारे महत्त्वपूर्ण देखावे. देखावात अत्याधुनिक तंत्रज्ञानाला दिलेली कल्पकतेची जोड, याचबरोबर नानाविध रूपातील गणेशांचे दर्शन हे आनंददायी क्षण अनुभवण्यासाठी पुणेकरांनी दारूवाला पूल गणपतीजवळ गर्दी केली आहे. गणेश उत्सव म्हणजे आनंदाचा झरा आहे, संस्कृतीशी बांधून ठेवणारी यात्रा आहे आणि उत्सव मूर्ती असलेल्या या गणरायाचे प्रत्येक वयोगटातील व्यक्तीशी एक अनोखे नाते जुळलेले आहे. आकर्षक विद्युत रोषणाई, पौराणिक देखावे, मंडळांनी केलेली फुलांची सजावट आणि सामाजिक प्रश्नांवर देखाव्यातून केलेले भाष्य, हाच अनुभव पुणेकरांनी दारूवाला फुल गणपती मंडळाजवळ घेतलाय. महाराष्ट्रात दुष्काळाचं सावट होतं तर दुष्काळावर मात करून पाणी वाचवण्याचा संदेश देणारा गंगावतरण हा देखावा दारूवाला फुल मंडळाने सादर केलाय. त्या मंडळाबद्दल जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधी शनाया शेखीने. नमस्कार, मी शनाया. बाप्पा विशेष या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण दारूवाला फुल मंडळाला भेट द्यायला आलो. जाणून घेऊया त्या मंडळाबद्दल. आत्ताच बाप्पांचं आगमन झालेलं आहे. या मंडळाने पौराणिक आणि सामाजिक मोठ्या प्रमाणात देखावे केलेले आहेत, तर जाणून घेऊयात. आणि या मंडळाचे हे 78व्या वर्ष त्या मंडळाने पदार्पण केलेलं आहे. जाणून घेऊयात या मंडळाबद्दल अधिक माहिती. अध्यक्षांसोबत काय सांगाल? 1939 साली स्थापन झाले मंडळाला. यावर्षी 78 वर्ष आहे. मंडळामध्ये दरवर्षी सामाजिक, पौराणिक, पारंपरिक, आध्यात्मिक अशा स्वरूपाचे देखावे केले जातात, जेणेकरून समाजामध्ये चांगले प्रतिसाद त्याचे पडून समाजामध्ये चांगले परिवर्तन व्हावे असे मंडळाच्या देखावाचा प्रयत्न असतो. लोकमंडळ टिळकांच्या संदेशाला समजून एकजुटीने हे मंडळ चालते. मंडळाच्या फक्त मंडळाच्या कार्यक्रम पूर्ण सोमवारपेठ, रास्तापेठ परिसरातले सगळे कार्यकर्ते या मंडळात असतात. त्यानंतर मंडळाने यावर्षी देखावा साजरा केला आहे, तो आहे गंगावतरण. गंगावतरणच्या डेकोरेशन नुसतं साजरा करण्यामागे कल्पना अशी आहे की गेले 3 वर्ष दुष्काळ आपल्या महाराष्ट्रात पूर्ण दुष्काळ पडला होता. तो दुष्काळ आपण या देखाव्यातनं जाणून घ्यायचा आहे. या देखावामध्ये जो आपला राजा भगीरथ आहे, त्यांनी गंगेमातेला आणि महादेवांना उपासना करून गंगा माता धरतीवर आणली. पण या काळात असा भगीरथ तयार होणे शक्य नाही. त्यामुळे आमचा असा संदेश आहे सगळ्यांना की आपणच भगीरथ होऊ, वचनबद्ध होऊ आणि आपल्या समाजात जे काही पाणी येणार आहे नैसर्गिक रूपी, ते आपल्या शेततळे, सामाजिक तळे या सगळ्यात आपण ते साठवून देण्याचा प्रयत्न करू आणि दुष्काळापासून वंचित व्हायचा प्रयत्न करू. दुसरा विषय असा आहे की सुरक्षेच्या दृष्टीने आम्हाला यंदाच्या वर्षी समर्थ पोलीस स्टेशनने CCTV कॅमेरे लावा असे आवाहन केले होते. तर आमच्या मंडळाने स्वखर्चाने मुलांनी वर्गणी काढून मंडळात CCTV कॅमेरा बसवलेला आहे. एक कॅमेरा तिथं आहे आणि एक कॅमेरा तिथं आहे, जेणेकरून जर काही दुर्घटना घडली किंवा काही बॉम्बस्फोट झाले किंवा काय झालं, काही अपरिचित प्रकार घडला, तर तो कॅमेरात कैद व्हावा. तुम्ही आता बोललात की विविध देखावे मंडळात सादर करत आले, तर त्यात सामाजिक जे देखावे केले, तर त्या सामाजिक कुठले कुठले तुम्ही देखावे आतापर्यंत दाखवलेले आहेत? आम्ही बरेच देखावे पौराणिक करतो, पण त्यात समाज प्रबोधन करतो. जसं आता मी तुम्हाला सांगितलं, पौराणिक देखाव्यातून तुम्ही एक सामाजिक प्रबोधन करण्याचं काम करता. बरं, ठीक आहे. कुठल्या पौराणिक तुम्ही देखाव्यातून सामाजिक प्रबोधन करण्याचं काम केलेलं आहे आतापर्यंत? आता तो पौराणिक नाहीये, पण एक 20-25 वर्षापूर्वी आम्ही सर्वधर्म समभाव असा एक देखावा केला होता. त्याच्यामध्ये सर्व धर्माचे आम्ही थर्माकोलमध्ये टेम्पल करून सर्वधर्म समभाव हा दाखवला होता. धार्मिक दृष्टिकोन एकजूट व्हावे त्यासाठी. त्यानंतर काही वर्षापूर्वी आम्ही जे आपले स्वातंत्र्यसैनिक आहे किंवा स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी काम केलं, म्हणजे स्वामी विवेकानंद असतील, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक असतील, आपले बाबासाहेब आंबेडकर असतील, अशा सगळ्यांचे स्टॅच्यू उभे करून त्यांचा इतिहास काय आहे स्वातंत्र्य हे त्यांना आम्ही त्या देखाव्यातनं सादर करायचा प्रयत्न केला. सध्या महाराष्ट्रात आपण पाहिले की दुष्काळाचं मोठ्या प्रमाणात सावट हवास अनुभव होतं, तर या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही जो आत्ता देखावा सादर केलाय की पाणी वाचवाचा एक हा एक संदेश दिलाय, तर तुम्ही हा देखावा सादर करताना तुम्हाला कल्पना कशी सुचली? ही कल्पना, यावर्षी जोरात पाऊस आला, आपल्या सावित्री नदीला पूल पडला, टेमघर धरणाला लिकेज झालं, यातनं आमच्या कार्यकर्ते बसले आम्हाला लक्षात आलं की ठीक आहे, यावर्षी दोन पाऊस आहे, पण गेले 3 वर्ष काय झालं, मग हे विसरायला नाही पाहिलं. आपण पुढच्या 3 वर्षांवर पाऊस येले सांगतात नाही, यातनं ही कल्पना सुचली आणि आम्ही ते प्रबोधन चालू केलं. सामाजिक उपक्रम मंडळाने काय काय केलेले आहे? सामाजिक उपक्रमामध्ये मंडळ आत्ताच दहीहंडीच्या दिवशी मंडळातल्या काही कार्यकर्त्यांनी मतिमंदांच्या विद्यार्थ्यांना जेवण खाऊ घातलं, जवळजवळ 500 लोकांना, 500 विद्यार्थ्यांना, आणि त्यांची दहीहंडी स्वतः तयारी केली होती. त्याच्या आमच्या ह्याच्यात लिफलेट्स आहेत,
त्यानंतर मंडळ दरवर्षी गोरगरीब यांना आणि शाळकर मुलांना किंवा अंध विद्यार्थ्यांना फळे वाटणे, पुस्तकं वाटणे हे कार्यक्रम करतात. ते आमच्या अहवालात दाखवलेलं आहे. साईबाबांची पालखी मंडळात येते आमच्या. ती साईबाबांची पालखीचा आम्ही मोठा कार्यक्रम करतो आणि समाजामध्ये हे करण्यासाठी आम्ही यंदाच्या वर्षी हे करणार आहोत, आरोग्य शिबिर घेणार आहोत, रक्तदान शिबिर घेणार आहोत. 10वी 12वी विद्यार्थ्यांना आम्ही प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचे पुरस्कार करतो. अशा प्रकारचे आम्ही मंडळात सामाजिक कार्य करतो. तुम्ही समाज उद्बोधन पर देखावे सादर करतात, तर यामध्ये तुम्हाला नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळतो? पूर्व भागात सोमवारपेठ आणि कसबापेठ, मंगळवारपेठ, रास्तापेठ हा जर विचार केला तर आम्हाला फार चांगला प्रतिसाद आहे. आमच्याकडे अभिप्रायाचं बुक आहे, तर लोक अभिप्राय लिहून जातात आणि तो अभिप्रायाचा प्रतिसाद आम्हाला फारच छान वाटतो. बरं, मंडळाला आता 78 मंडळाने 78व्या वर्षात पदार्पण केले, काय सांगाल त्याबद्दल? 3 वर्षापूर्वी मंडळाने 75 वर्ष पूर्ण केले. फारच उत्तम आमचा 75 आहे. मंडळ दरवर्षी पुढे पुढे चाललेले आहे. 100 वर्ष गाठण्याची इच्छा आहे आणि 100 वर्षात पुढच्या 22 वर्षात मंडळ चांगलं कार्य करतील अशी इच्छा आहे. कार्यकर्त्यांशी आता आपण चर्चा करूया, तर काय सांगाल मंडळाबद्दल, काय वाटतं? सर्वप्रथम सर्व नागरिकांना दारवालपूल मंडळातर्फे गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. आमच्या मंडळाचं हे 78 वर्ष आहे आणि आम्ही दरवर्षी पौराणिकही करतो आणि सामाजिकही देखावा करतो आणि त्याचबरोबर समाजाच्या ज्या बांधिलकीच्या नात्याने आम्ही बरेचसे सामाजिक उपक्रम पण करतो. सार्वजनिक दहीहंडी असते म्हणा, आमचं 15 ऑगस्ट म्हणा, आणि त्याच्याचबरोबर ती विसर्जनवर आम्ही थोडा कमी खर्च करून इतर बाकीच्या गोष्टीमध्ये आम्ही जास्त म्हणजे ज्या समाजाचं कल्याण होईल, हा जो नागरिकांचा पैसा जो येतो जो हे येतो आमचा मंडळ आम्ही सामाजिक कार्यक्रमासाठी ज्या पालखी पुण्यात येते तो आम्ही जेवणाचा कार्यक्रम ठेवतो. साईबाबाची पालखी आमच्या इथनं जाते तर आम्ही सर्व भाविकांना जेवढे साईबाबांच्या पालखीत असतात त्यांना आम्ही पोहे वाटप, खिचडी वाटप आम्ही प्रत्येक वर्षी करत असतो. बरं, मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मंडळाने काय असं विशेष केलेलं आहे का, किंवा काय यावेळेस 78व्या वर्षात पदार्पण केल्यानंतर काय विशेष केलं? मागच्या वर्षीचा देखावा काय होता? मागच्या वर्षीचा आपलं कृष्ण मल होता म्हणजे, आणि यावर्षी आपण गंगा अवतरण वगैरे केलेलं आहे. 18 फुटी शंकर आपली यावर्षी 18 फुटी शंकरची हलती मूर्ती, त्या जटेतून त्यातनं गंगा येते जटेतून. गणपती सुरू झालेला आहे, काय सांगशील? चांगलं वाटतंय. बरं, काय काय केलंस तू गणपतीमध्ये? नाचलो, मज्जा केली. घरी गणपती बसलाय? बरं, काय तुला असं गणपती बाप्पाला काय म्हणावं असं वाटतं, काय सांगशील तू? गणपती लवकर आहे, काय बोलशील? पुढच्या वर्षी लवकर आहे गणपती. बरं, इथला देखावा पाहिला का तू? हो. कसा वाटला तुला हा देखावा? छान. बरं, तू काय आणखीन तुला गणपती बाप्पाला काय सांगावं असं वाटतं? गणपती बाप्पा मोर्या बोल. गणपती बाप्पा मोर्या. एकंदरीतच आपण पाहिले की गणेश उत्सव म्हणलं की सर्वांना उत्साह असतो आणि या उत्साहामध्येच दारूवाला पुन्हा जो मंडळ आहे त्या मंडळाने हिरहिरीने भाग घेतलेला आहे आणि मंडळामध्ये ज्येष्ठांपासून ते लहान मुलांपर्यंत खूप उत्साह आपल्याला दिसून येतो. या मंडळाने एक पौराणिक देखाव्यासोबत एक सामाजिक संदेश दिलेला आहे, तो की सध्या आपण पाहतो की महाराष्ट्र दुष्काळाचा सावट आवासून उभा आहे. या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर या मंडळाने एक पाणी वाचवा आणि पाणी अडवा हा एक सामाजिक संदेश दिलेला आहे की ज्यामध्ये पाण्याचं महत्व लोकांना कळलं पाहिजे आणि एक पाण्याबद्दल जनजागृती झाली पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कौंडसह मी शनाया, पुणे प्लस.